ठाकरेंच्या सभेविषयी. एक मेला होत असलेल्या राज ठाकरेंच्या सभेला ऑल इंडिया पॅंथर सेनेने विरोध केलेला आहे. परवानगी नाकारली पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी असतील, कमिशनर असतील यांना निवेदन दिलेलं आहे आणि ही सभा नाही झाली पाहिजे यासाठीची मागणी केलेली आहे. दंगा प्रकरण हे भोंग्याच्या माध्यमातून सुरू होणार आहे. त्यांचं म्हणणं आहे की भोंगा प्रकरण हे सामाजिक प्रकरण आहे, परंतु दंग्यातून भोंग्यातून दंगा होणं आणि तो दंगा रोखणं हा सामाजिक प्रश्न झाल्यामुळं आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. राज ठाकरे या महाराष्ट्रामध्ये गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती दंगलीच्या माध्यमातून सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशामध्ये हा मानसिक आजार होत चाललेला आहे की गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये काही मंडळींनी दंगलीच्या माध्यमातून सत्ता मिळवलेली, त्यातले काही केंद्रात बसलेले आहेत, उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पदावरती बसलेले आहेत, ते मुजफ्फर दंगलीच्या नंतरच त्या ठिकाणी सत्ता आलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातसुद्धा एक मानसिक आजार जडलेला आहे की दंगलीतून आपणसुद्धा सत्ता मिळू, त्यामुळे या महाराष्ट्रातला कायदा व सुव्यवस्था बिघडलेला आहे, शांतता भंग झालेली आहे. औरंगाबाद हे सेन्सिटिव्ह आहे, या ठिकाणी याआधीसुद्धा हिंदू मुस्लिम दंगली झालेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये राज ठाकरेंची सभा या ठिकाणी होणं म्हणजे औरंगाबादला दंगलीच्या उंबरठ्यावरती उभा करण्याचं सिच्युएशन या ठिकाणी तयार झालेली आणि म्हणून ऑल इंडिया पॅंथर सेनेची स्ट्रॉंग भूमिका आहे. आमचा दुसराही प्रश्न या माध्यमातून आहे की आतापर्यंत जर राज ठाकरेसारखं जे चिथावणीखोर स्टेटमेंट आहे ते जर एखाद्या दलित किंवा मुस्लिम नेत्याने दिलं असतं तर आतापर्यंत गृह खात्यांनी त्यांना जेलमध्ये टाकलं असतं. राज ठाकरेंवरती UAPA अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. ठराविक दलित मुस्लिम आणि आदिवासी याच नेत्यावरती UAPA ॲक्ट अंतर्गत कारवाई का होते हा असणारा आमचा प्रश्न आहे. आणि औरंगाबादमध्ये कामगार चौकामध्ये गरिबांच्या पोटामध्ये सुद्धा भुकेचे भोंगे वाजतात, ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. असे अनेक भोंगे आहेत जे मुंबईमध्ये गिरणी कामगारांचे भोंगेसुद्धा बंद झाले आहेत आणि त्या ठिकाणी यांचे मॉल उभा राहिलेले आहेत. हे अनेक प्रश्न घेऊन आम्ही यांना विरोध करणार आहेत. जर गृह खात्याने तात्काळ परवानगी रद्द केली नाही आणि जर सभा झाली तर ऑल इंडिया पॅंथर सेनासुद्धा या महाराष्ट्रात प्रति उत्तर दणका सभा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही.